श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 19. साधू संतांच्या सतचरित्राचे मनोभावे श्रवण केले असता चित्तास परमानंद प्राप्त होऊन परमार्थ आणि प्रपंचातील सत्य असत्यता स्पष्ट होते. एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने परमसाधनेचा मार्ग सुलभ होतो. मनुष्य जन्मामध्ये काय केल्याने अतिशय दुस्तर असा हा भाव मार्ग क्रमाने सोपे जाईल, तर संत सज्जन ज्या मार्गाने गेले दुःखमुक्त झाले तो वंदनीय मार्गच धरावा. आता हितगुज येथेच थांबवून मी स्वामीचरित्र वर्णन करतो. ते अत्यंत आदराने ऐकल्यास सर्वार्थ निश्चयाने साध्य होतील यात शंकाच नाही. प्रसिद्ध आळंदी पुण्यक्षेत्र श्री नृसिंह सरस्वती नावाचे थोर पुरुष होऊन गेले. त्यांची कीर्ती अजरामर झाली. कृष्णातीरी असलेली सर्व तीर्थे त्यांनी पाहिली होती. अनेक योगाभ्यासी महासाधूंचे त्यांनी दर्शन घेतले होते. हटयोग साधना करावी अशी इच्छा बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनात होती. म्हणूनच अनेक ठिकाणी भ्रमण करीत ते सद्गुरूंचा शोध घेत होते. जप तप करणारे संन्यासी, सदा अरण्यवास पत्करून योगाभ्यास करणारे अनेक तापसी त्यांनी पाहिले. त्यापैकी कोणी एक तप सूर्यध्यान करीत, कोणी पंचाग्नी साधन करीत, कोणी फक्त वायूच भक्षण करून राहत, तर कोणी मौनातच दंग असे, कोणी हात वर केलेल्या स्थितीत, कोणी दिगंबर अवस्थेत, कोणी नमस्कार घालत, तर कोणी ध्यानमग्न होऊन साधना करीत, कोणी एखादा आश्रम स्थापून शिष्यांना गुह्य ज्ञान देत असे, कोणी तीर्थस्थानात तर कोणी पूजनात आस्था असणारे होते. अशा असंख्य साधू सत्पुरुषांचे त्यांनी दर्शन घेतले, त्यांचे ज्ञान पाहिले, कित्येकांचे चरण धरले तरी सर्व फुकटच गेले. आचरण्यास अत्यंत कठीण असा हटयोग आपणास साध्य होईल याविषयी पूर्ण ज्ञान त्यांना कोणीही सांगू शकले नाही. एके दिवशी श्री महाराजांचा महिमा ऐकून दर्शनाची इच्छा मनात घेऊन श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटास आली. श्री नृसिंह सरस्वती दर्शनास येत असल्याची वृत्त व त्यांचे हृदयगत अंतर्ज्ञानी समर्थांना अगोदरच समजून आल्यामुळे दर्शनासाठी ते जेव्हा स्वामींसमोर आले तेव्हा श्रींनी त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने आज्ञाचक्रभेदातला एक श्लोक म्हटला. तो श्लोक श्री नृसिंह सरस्वती यांच्या कानी पडला आणि त्यांची तेथेच समाधी लागली. देहाची स्मृती जागी झाली. प्राणवायू ब्रह्मरंगी स्थिरावले. ते दृश्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. समाधीतून देहभानावर आल्यानंतर सद्गतीत अंतकरणाने आणि ओतप्रोत आनंदाने जवळजवळ धावत जाऊनच त्यांनी श्रींच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले. त्यानंतर अत्यंत आदराने ते समर्थांची स्तुती करू लागले. हे यतिवर्या सद्गुरुनाथा, तुम्ही धन्य आहात. हे परमकृपाळू स्वामी समर्था, तुम्ही साक्षात परमेश्वरच असून केवळ लीला करण्यासाठी मानवाचे रूप धारण केले आहे. हटयोग साध्य व्हावा म्हणून आजपर्यंत कित्येक दिवस मी प्रयत्न करीत आहे, पण ते सर्व प्रयास व्यर्थ गेले. आज माझ्या सर्व कामना पूर्ण झाल्या, कार्यभाग साधला, मी धन्य झालो. त्यानंतर मात्र श्री नृसिंह सरस्वतींनी पुण्यक्षेत्र आळंदीतच वास्तव्य केले, अनेक धर्मकृत्य केली, त्यामुळे दूरवर त्यांचा कीर्तीसुगंध पसरला. त्यानंतरच्या कालावधीत ते पुन्हा एकदा अक्कलकोटास आले. श्रीगुरूंच्या पावनचरणांचे दर्शन घेऊन समाधान पावलेले श्री नृसिंह सरस्वती हात जोडून जेव्हा समर्थांसन्मुख उभे राहिले तेव्हा स्वामीजींनी त्यांना उद्देशून पदरी वेश्या बाळगून लोकांमध्ये प्रसिद्ध झालास हे ठीक, पण तिला सोडून दिलेस तर लोकांमध्ये श्रेष्ठ होशील आणि अंतकाळी सुखाने स्वर्गलोकास जाशील, असे उद्गार काढले. तेव्हा नृसिंह सरस्वती स्वामी असूनही असे विपरीत कृत्य कसे करतील या विचाराने सगळे चकित झाले. परंतु अंतरीची खून साधकांना लगेच समजते, तशीच नृसिंह सरस्वतींना तात्काळ समजून आली आणि आपली चूक लक्षात येताच अपराधी भावनेने त्यांची नजर खाली झुकली. मुखावाटे शब्द फुटेना, सिद्धींना प्राप्त करून आपले महात्म्य वाढवणे हे पदरी वेश्या बाळगण्यासारखेच आहे, असा स्वामी वचनांचा अर्थ होता. त्यानंतर मात्र आळंदी मुक्कामी परतल्यावर त्यांनी सिद्धी सोडून दिली आणि अनेक धर्मकृत्ये केली. लोकांना भगवंताच्या भजनी लावले.
आणि अशा प्रकारे जनमानसात त्यांची कीर्ती अमर झाली. वासुदेव बळवंत फडके यांची जनमानसात आद्य क्रांतिकारक अशीच प्रतिमा आहे. शिरढोणच्या या ब्राह्मणाने इंग्रजी अंमलामध्ये अत्याचार सहन न झाल्याने राजसत्तेविरुद्ध पहिले बंड केले, म्हणूनच सर्वदूर ते परिचित झाले. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त झाली तर इच्छित कार्यात सफलताच मिळेल असा विचार करून ते अक्कलकोटास आले. हाती नंगी तलवार घेऊन ते श्रींच्या दर्शनास आले आणि श्रींचरणी साष्टांग नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली. त्यानंतर स्वतःच्या कार्याविषयी अंतकरणात चिंतन करून समवेत आणलेली समशेर त्यांनी समर्थांच्या हातात सोपवली आणि समर्थांनी जर माझ्यावर कृपा केली तर कार्यसिद्धीस्तव हे खडक ते माझ्या हाती देतील असा विचार करून ते दूर जाऊन बसले. त्यांच्या अंतकरणातील उद्देश समजताच सर्व ज्ञानी समर्थांस विलंब लागला नाही, म्हणून राजद्रोहासारखे घोर कर्म करण्यास तो प्रवृत्त झाला आहे हे जाणूनच लगबगीने बाहेर येत वासुदेवांनी दिलेली तलवार तकडाच्या झाडावर टाकून दिली. समर्थांची ती कृती पाहून समर्थांचा आपल्या कार्यास आशीर्वाद नाही, किंबहुना आपले कार्य त्यांना मान्यच नाही हे समजण्यास त्यांना वेळ लागला नाही. अंतकरणात खिन्नता दाटून आली आणि आपण योजलेले कार्य शेवटास जाणार नाही याची त्यांना खात्रीच झाली. तरीही कार्यप्रेरणेने झपाटलेल्या त्या अभिमानी पुरुषाने समर्थांनी टाकून दिलेली तलवार उचलून स्वस्थानी प्रस्थान केले. पुढे अल्पावधीतच ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला, परंतु त्या कामी त्यांच्या पदरी अपयशच आले. सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. सरकारने त्यांचे बंड मोडून काढले आणि एडन येथेच कैदेत घोर हाल अपेष्टा सहन करीत या आद्य क्रांतिकाराचा दुर्दैवी अंत झाला. स्वामी भक्तांमध्ये एक तात्या भोसले नावाचे राजाश्रय लाभलेले सरदार होते. अक्कलकोटमध्येच त्यांचे वास्तव्य असल्याने सर्वजण त्यांना ओळखत असत. काहीतरी कारण घडले आणि तात्यांचे मन संसाराला विटले, प्रपंच सुटला आणि तात्या स्वामीभक्त झाले. मायापाश तोडून स्वामीचरणी एकचित्त झालेले तात्या अहोरात्र भजनपूजनात आनंदाने दंग झालेले दिसत. एके दिवशी त्यांना अकस्मात यमदूतांचे दर्शन झाले, तेव्हा मात्र आपला मृत्यूसमय जवळ आलेला आहे हे जाणून ते मनोमन घाबरले आणि धावतच त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली. तेव्हा मात्र काळाने दूर उभे राहणेच पसंत केले. श्रीचरणाला आलिंगन दिलेल्या तात्यांनी अत्यंत आर्ततेने समर्थाची करुणा भाकत मरण चुकवण्याची विनंती केली. तेव्हा मात्र श्री समर्थांनी कृतांतास हा माझा भक्त असून याचे आयुष्य अजून बाकी आहे, पलीकडे जो बैल दिसत आहे त्याचे निधन मात्र आज निश्चित आहे, त्यास तुम्ही घेऊन जा, पण याला मात्र स्पर्शही करू नका अशी आज्ञा केली. तोच एक नवल घडले आणि समर्थांनी निर्देश केलेला तो बैल गतप्राण होऊन धाडकन जमिनीवर कोसळला. ते दृश्य पाहून लोकांना अतिशय आश्चर्य वाटले. श्रींनी बैलास मुक्ती देऊन निजभक्ताचे प्राण वाचवले. धन्य धन्य श्री समर्थ आणि धन्य धन्य ते श्री समर्थ भक्त तात्या. अशा प्रकारे श्री महाराजांनी असंख्य लीला केल्या, त्या समग्र वर्णन केल्यास ग्रंथ वाढत जाईल. हा चरित्र सारामृत ग्रंथ श्री स्वामी समर्थांच्या कौतुक लीलांचे सार आहे ते यासाठीच. या अनादिसिद्ध परमात्म्याची लीला अगाध आहे. आगम निगमही ज्यांचे वर्णन करताना स्तब्ध झाले त्याचे गुणगान मात्र देवगण आणि भक्तजन अत्यंत प्रेमाने करतात. अशा प्रकारे 19वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.